ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला गेले, कवरच्या दिशेने मात्र खेळण्याचा, कवर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता. एका धावीने धावसंख्या. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येईल. फ्लॅट बॉल गेलाय समोरच्या दिशेने आणि ओमी या हा हे षटक जर पाहिलं तर चांगलंच महागडं राहिलंय. 18 बॉलमध्ये 40 ची मॅच आता जर पाहिलं तर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे 12 बॉलमध्ये 11 धावांची. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, अप्पर कट, खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. रन मशीन मैदानात आली आहे आणि धावांना सुरुवात होताना पाहिला मिळते. चौकार येईल. सितेज करंडकात बेस्ट बॅटरचे पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. अखूट टप्प्याचा बॉल अंदाज घेतला, पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि बॉल पॉईंटच्या डोक्यावरून अतिशय सुंदररित्या मात्र खेळला देखील गेला 4 धावांसाठी पहिल्या बॉलवर. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. सहजगत्या अखूट टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, हे लक्ष मोठं आहे, परंतु अशा प्रकारची बॅटिंग झाली तर अशक्य सुद्धा नाहीये. पहा किती सहजगत्या अखूट टप्प्याच्या बॉलला समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि 6 धावा वसूल केल्या गेल्या. ओमिकीने ठेवलेले आहेत. यावेळेला फुल टॉस, या फुल टॉसला देखील पाठवलं गेलंय सी मा रे शा पार. षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर षटकार चौकाराची आतषबाजी करताना पाहायला मिळत आहेत. ओमी केनी फुल टॉस बॉल होता, चुकी करून चालणार नाहीये, या चुकीला माफी नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 16 पोहोचलेली आहे.